नमस्कार मित्रांनो मी के जी कप्ते प्रशिक्षक प्रकल्पसोबत मित्रांनो तुम्ही बघताय हेडिंग आहे होय आता हल्ली हे करावं लागत आहे आणि त्यामुळे होतं आहे फायदा नेमकं काय करावं लागत आहे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा रिझल्ट काय येतोय तोही ये, तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो गेल्याच आठवड्यातली घटना आहे एका मुलाची फाईल रिजेक्ट झाली आणि त्याचा मला मेसेज आला व्हॉट्सअपवर की माझी फाईल रिजेक्ट झाली ऑफकोर्स ती फाईल मीच तयार केलेली होती आणि माझ्याच ऑफिसमधनं ती लोड झालेली होती मी परत एकदा के चेक केलं की सगळी कागदपत्रं ओके आहेत पण रिजेक्ट व्हायचं कारण काय आहे याचं मी त्याला सांगितलं बाबा रे आज तर फ्रायडे आहे म्हणजे शुक्रवार आहे तू सोमवारी ऑफिसला जा का तिथं रिजेक्ट व्हायचं कारण विचार आणि तिथनं मला कॉल कर तो मुलगा खरंच सोमवारी गेला आणि त्याने तिथून विचारलं आणि तिथून कॉल केला आणि मी म्हटलं अधिकाऱ्यांना फोन दे त्यांनी फोन दिला मग अधिकाऱ्यांना मी विचारलं की काय साहेब म्हटलं कशामुळे फाईल रिजेक्ट झाली त्यांनी मला, मला सांगितलं की हा मुलगा शिकतो आहे मी म्हटलं शिकत नाही आहे त्याला बेरोजगार आहे त्याला हा व्यवसाय करायचा आहे कुठंतरी तो टी सी लावलेला असेल नाही तो समोर सांगतो आहे की तो शिकतो आहे म्हणून आम्ही फायल विझिट केली मित्रांनो आपल्या देशामध्ये आपली जी तरुण मुलं आहेत तरुण आहेत तरुणी आहेत हे प्रत्येक पर्यायाचा शोध घेतात प्रत्येक पर्यायाचा आणि काही चुकीचं नाही आहे कारण लाखोनी बेरोजगारी आहे आपण बघतो एखादी पोलीस भरती साठी किती अर्ज आलेले आहेत मान्य उपमुख्यमंत्र्यांनी परवाच त्यांच्या ट्विटमध्ये सांगितलं की जवळजवळ अकरा लाख पोलीस भरतीसाठी अर्ज आलेले आहेत लाखोनी मुलं स्पर्धा परीक्षा देत आहेत आणि देत असताना मग इकडे तिकडे हातपाय मारतात ते म्हणजे इकडं काय होतं तिकडं काय होतं आणि उद्या चालून मला जर जर का थोडंसं हायर एज्युकेशन झालं तर काही बेनिफिट मिळतो का हे करण्याचा प्रयत्न करतात म्हणून खूप सारी मुलं कॉलेजला जात नाहीत पण टी सी ठेवून देतात कॉलेजमध्ये खूप सारी मुलं टी सीच काढत नाहीत कारण काय किती काही कॉलेजची बकाया असेल ती भरायची असेल वगैरे वगैरे काही ठीक आहे परीक्षेच्या वेळेस अभ्यास करतात अशी खूप साऱ्या लोकांची परिस्थिती आहे आणि त्याच्यात समजा एखाद्या मुलांनी तुम्ही प्रश्न विचारला आणि त्यांनी सांगितलं की मी शिकतोय प्रामाणिकपणे त्यांनी जर म्हणलं की हो मी कधी कधी कॉलेजला जातो आहे आणि शिकतोय तर मित्रांनो त्यांनी चूक केली का प्रामाणिकपणे मग काय तू असं म्हणणार मी रोडवर फिरतो आहे बेरोजगार आहे हे सगळं ज्यावेळेस त्यांच्याशी बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी मला हा प्रश्न विचारला की तुम्ही कोण तुमचा काय संबंध आहे मी सांगितलं आत्ता मी सांगायला लागलो यापूर्वी सांगत नव्हतं पण आता मी सांगायला लागलो की मी, लाग मी यूट्यूबवर ई कपते आणि मी कशा प्रकारे काम करतो हे माझ्या यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या मुलाला विचारा तो तुम्हाला त्याची लिंक देईल आणि मला वाटते की त्याची कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये कमतरता नाही आहे ते मला म्हणाले ठीक आहे ठीक आहे मी बघून घेतो आणि मग दोन तासाने त्या मुलाचा मला फोन आला की सर माझी फाईल फॉरवर्ड केली गेली बँकेकडं मी म्हटलं त्याचं एक मला स्क्रीनशॉट पाठव आणि मला प्रिंट दिलेला आहे मग स्क्रीनशॉट पाठव त्याने मला स्क्रीनशॉट पाठवला मला खूप आनंद झाला आणि ही प्रोसेस स्टार्ट झालेली आहे मला कम्प्लीट त्या फाईलची बेसिक गोष्टी माहिती होत्या म्हणून मी फोनवर बोलू शकलो आणि सुदैवानं ते अधिकारीसुद्धा खूप चांगले होते त्याने फोन रिसीव केला हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याने फोन रिसीव केला याचा फायदा व्हायला लागला आणखी एक किस्सा सांगायचा आहे मला एक दोन जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवती की आलेली फाईल इन प्रोसेस पडती ते ठराविक जिल्ह्यामध्ये आलेली फाईल इन प्रोसेसमध्ये पडती मग तो माणूस इन प्रोसेसमध्ये का पडली तो ते तो मला स्क्रीनशॉट पाठवते सर ही फाईल इन इन प्रोसेसमध्ये आहे मी मग वाट बघून त्याला जायला सांगतो असाच एक किस्सा एका जिल्ह्यामध्ये घडला आणि तो ज्यावेळेस तिथं जाऊन भेटला त्यावेळेस तिने सांगितलं की याच्यात तुम्ही काय करणार आहात म्हणजे तुम्ही उत्पादन करणार आहात हा शब्दच नाही आहे त्याच्यामुळे मी इन प्रोसेसमध्ये फाईल टाकली तीही फाईलसुद्धवाने मीच केलेली होती आणि मी परत एकदा ओपन करून पाहिलं तर पहिलंच वाक्य होतं ज्यामध्ये लिहिलेलं होतं की फलाण्या फलाण्या गोष्टीचं प्रॉडक्शन केलं जाणार आहे तरी ती फाईल इन इन प्रोसेसमध्ये का पडली डोंट नो तिथेही बोलल्यानंतर काम झालं पण आणि प्रोसेस स्टार्ट झाली तर मित्रांनो मला फक्त एवढंच सांगायचं आहे ते म्हणजे बोलावं लागणार आहे आणि बोलण्यासाठी नॉलेज आवश्यक आहे बोलण्यासाठी तुम्हालासुद्धा त्याची माहिती आवश्यक आहे बोलण्यासाठी आपल्या स्वतःच्या प्रोजेक्टची माहिती आवश्यक आहे अशा बऱ्याच ठिकाणी मी फक्त तुम्हाला दोन उदाहरणं सांगितली कारण व्हिडिओ मला लांबवायचा नाही पण एक म्हणतो की होय मी फोन फोन रिसीव करताना ज्यावेळेस बोलणं होते त्यावेळेस रिसीव करतोय आणि हल्ली मी सांगतोय की मी यूट्यूबवर ई कप्ते बोलतोय आणि त्याचा फायदा सुद्धा आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुमचे काही कॉमेंट्स नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका लोकांनाही माहिती मिळू द्या धन्यवाद मित्रांनो